पडो माझ्या आत्मा रामा राधाकृष्णाचे ध्यान, पिंजऱ्यामध्ये गुंतलासी तुझं सोडवील कोण, 84 लक्षी वनी तू तरी हिंडसी, प्रमदा विषफळी अति त्वरे धावगेसी, येऊन या दोन्ही पक्षी पाहता तुझं न्यावयासी, पिंजरा बनविला पंचभूतांचा कुसरी, नवद्वारे साळे सांधे प्रभा पडली भीतरी, लाविली प्राचीनाची दोरी बांधिला निज मंदिरी, या हिरवा तुझा रंग गुंज वर्ण दोन्ही डोळे, चोच आहे तुझी लाल बोल तुझा मंजुळ, राघवा तू बोल माझ्या सखया अमोलिक बोल, अचळ तू चंचळ मोठा हिंडे तीनही ताळ, तुला जपला काळ बोका केव्हा घालील गळ, जरी जाशी उठोनिया पूर्व सुकृताचे फळ, सत्य गुरु दत्त दाता तारक मंत्र तुझ देई, तोच तुला सोडवील यम करील काई, पावशील चिंतामणी एका जनार्दनी पायी, पडो माझ्या आत्मा रामा राधाकृष्णाचे ध्यान। श्रोते हो, नाथ महाराजांचा हा पोपट म्हणजे संसारात अडकलेला मानवी जीव होय, हा संसारात रमल्यामुळे आपल्या आत्मस्वातंत्र्यास मुकला आहे, अशा या जीवरूपी पोपटाला त्याची पारतंत्र्यातून सुटका होऊन त्याला शाश्वत सुखाचा लाभ कसा होईल याचे मार्गदर्शन नाथ महाराज पोपट या रूपकातून करतात। नाथ महाराज या पोपटाला सांगतात, हे जीवरूपी पोपटा, खरे तर तू आत्मारामच आहेस, कारण प्रत्येक जीवात तो आत्मारामच भरला आहे, पण आपल्यामध्ये असलेल्या या परमतत्वाची आठवण संसारात गुंतलेल्या जीवरूपी पोपटाला नाही, त्याला ही जाणीव नाथ महाराज इथे आत्माराम असे संबोधून करून देतात। ते त्याला पुढे सांगतात, तू या देहरूपी पिंजऱ्यात अडकला आहेस, तू या पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पंचभूतांनी बनलेल्या देहालाच सर्वस्व मानले आहेस, त्यामुळे तू या देहरूपी पिंजऱ्यात अडकून पडला आहेस, हा बंध वास्तविक आपल्या अज्ञानाने तू लावून घेतला आहेस, अन्यथा तू खरे तर स्वतंत्र सुखरूप असे ब्रह्मरूपच आहेस। म्हणून नाथ महाराज म्हणतात, तूच स्वतःला या देहरूपी पिंजऱ्यात अडकून घेतले आहेस, तेव्हा तू तुझी सुटका विवेकाने आणि यथार्थ ज्ञानाने करून घेतली पाहिजेस, आणि यासाठी तू त्या राधाकृष्णाचे नामस्मरण कर, तर तुझी सुटका होईल। ते पुढे या जीवरूपी पोपटाला उद्देशून म्हणतात, तू या देहातच अडकल्यामुळे 84 लक्ष योनीतून जन्म मरणाचे फेरे घेत हिंडत आहेस, या मायारूपी संसाराला तू भुलला आहेस, हे संसारातील विषय अंती तुझा नाश केल्याशिवाय राहणार नाहीत, या विषयरूपी विषयापासून तुला वाचविण्यासाठी तुझ्या देहामध्येच वास करीत असलेले दोन पक्षी परमात्मा आणि जीवेश्वर तुझी सुखरूप सुटका करण्यासाठी केव्हाची वाट पाहत आहेत, पण तू तर या संसारात इतका अडकला आहेस की तू त्यांच्याकडे ढुंकूनही पाहण्यास तयार नाहीस। नाथ महाराज हा देहाचा पिंजरा त्या प्रकृती रूप मायेने कसा कौशल्याने सजवला आहे याचे वर्णन करतात। या पिंजऱ्यास दोन डोळे, दोन नाकपुड्या, दोन कान, एक मुख, एक गुदद्वार आणि एक जननेंद्रिय अशी म्हणून 9 द्वारे आहेत, 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, 5 तन्मात्रा व 1 मन असे 16 सांधे असून त्यांचा देहात प्रकाश पडला आहे। तसेच हा देहरूपी पिंजरा प्राक्तनाच्या म्हणजे प्रारब्ध कर्माच्या दोरीने बांधला आहे। ज्ञानेश्वर महाराजही म्हणतात, हा लोक कर्मे बांधिला जो परतंत्र भुलला तो नित्य यज्ञाने चुकला म्हणून या सर्व कर्मबंधनामुळे आणि देहरूपी पिंजऱ्यात अडकल्याने त्या जीवाने आत्मस्वातंत्र्य गमावले आहे। नाथ महाराज पुढे या जीवाला उपदेश करतात, तुझा देह किती सुंदर आहे, आवाज किती मंजूळ आहे, परंतु देवाने दिलेल्या या देणगीचा तू विशेष सेवनासाठी उपयोग करतोस, ते सोडून दे, तुझ्या मंजूळ वाचेने तू श्रीहरीचे नाम घे, तोच तुला तारेल, अरे तू खरे अचल अविनाशी अशा तत्वापासून बनला आहेस, पण चंचल मनाच्या स्वाधीन झाल्यामुळे तू संकल्प विकल्पाच्या भराऱ्या मारतोस आणि जागृती स्वप्न व सुषुप्ती या 3 ताळात हिंडतोस, हा काळरूपी बोका तुला केव्हा खाऊन टाकेल हे सांगता येत नाही, तेव्हा आता तरी सावध हो आणि स्वस्वरूपाचे यथार्थ ज्ञान करून घे, हे ज्ञान तू जर त्या सद्गुरूंना शरण गेलास तर नक्कीच होईल, तुला कर्मबंधनातून सोडवणारे ते कृपाळू दानशूर सद्गुरूच आहेत, तू त्यांना शरण जा म्हणजे तू या पिंजऱ्यातून सुटशील आणि आत्मपदाला प्राप्त होशील।